म्हणजे 90s मध्ये, ॲक्च्युली आम्ही बॉम्बेचे, आणि 90s मध्ये एक टेंडर मिळालं नवऱ्याला, म्हणून आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. आता 2 छोट्या मुली मला आणि आम्ही नवरा बायको, आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. पण असतं ना ते बॅक ऑफ द माइंड की नवीन शहर आणि हां नवीन म्हणजे जागा नवीन आणि नातेवाईक सगळे बघायला बसलेले की आता कसं काय करतात बघू, आणि आपल्याला शेजार सगळंच नवीन ना, स्कूलला मुलांना सोडायला जावा ते कसं नवीन मिळेल, त्यांचं करिअर कसं होईल, किंवा आम्ही जिथं ऑफिस घेतलेलं मग तिथे परत तो स्टाफ, तिथे ते सगळं फर्निचर, सगळ्याला पैसे. सो यु नो मला कुठंतरी असं थोडं स्ट्रेस टेन्शन जास्ती यायला लागलं की बापरे कसं सगळं आपण कोप अप करणार ना. पण ठीक आहे, असेच दिवस जायला लागले, पळापळी सगळं करून चाललो होतं वगैरे. आणि नंतर ते स्ट्रेस टेन्शन मे बी मी इतकं घेतलं गेलं की मला थोड्या दिवसांनी असा दम लागतो असं म्हणतो ना, की खूप दम लागायला लागला, चक्कर यायला लागली, मी किचनमध्ये काम करू ना, मला सारखं रडायला यायचं. सो एव्हरी टाईम काय बाई तू झोप असं, पण नवरा पण काय काय करणार ना, आणि 2 मुली तर छोट्या होत्या, त्या पण काही असं हे करू, मग त्या पाणी वगैरे आणून दिलं तर मलाच रडायला यायचं अजून, की अरे बाकीचे लोक सगळे ठीक आहे, मीच एकटी नाही. मग सगळे डॉक्टर्स केले, टेस्ट केल्या, एव्हरीथिंग नॉर्मल, डॉक्टर म्हटले तुम्हाला काही झालं नाही. त्यामुळे त्या गोळ्या खायचा पण मला चिडचिड व्हायला लागली की मी नाही गोळ्या खाणार आहे, पण मग झोपून किती राहणार. सो एक मैत्रीण म्हटली की मेडिटेशन करून बघ. सो आता मेडिटेशन कुठं माहिती आहे काय करायचं, तेव्हा तर शून्य नॉलेज 90s मध्ये. मग ती म्हणते की अगं श्वासोश्वासावर लक्ष ठेवायचं. आता हे श्वासोश्वासावर घरात एवढा गोंधळ चाललाय, 2-3 श्वास झाले की तिसऱ्या श्वासून विचार येतात मनात आणि मेडिटेशन करणे इज नॉट अ इझी टास्क. सो नेमकं असं झालं की माझे दीर सासू सासरे सगळे बॉम्बेला असतात, तर दीरांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की वहिनी अशी अशी एक मॉडॅलिटी आहे की ज्याच्यानी म्हणजे त्याला रेकी म्हणतात, आणि जे तुम्ही स्वतःवर घेतलं ना की तुम्ही बरे व्हाल. तर मी म्हटलं असं कधी असतं आहे का, असतं कसं काय मी बरी होईन स्वतःवर घ्यायचं, पण म्हटलं घ्यायचं काय. मग ते म्हणते ते तिथं शिकवतात तुम्ही या फक्त. सो आय वॉज नॉट रेडी की पटते का तुला तरी की बाबा काहीतरी घ्यायचं आणि मग मी बरी होणार. इथे डॉक्टर सगळे करून झाले माझे, मी झोपूनच थोडे दिवस घालवले. अँड वन फाईन मॉर्निंग नवरा म्हटला की अजून बघ तुला किती दिवस झोपायचं, म्हणजे तू जर नाही स्वतःवर काम करायचं ठरवलंस तर नाहीच होणार आहे ना, असं झोपून राहावं लागेल. अँड इट वॉज व्हेरी ट्रू, कारण खरंच मला जास्तीत जास्त मी रात्रंदिवस रडायला लागली, कारण कसं बाहेर येऊ ना मला होतच एक्झॅक्टली, त्यामुळं ते खूप फील व्हायला लागलं. मग शेवटी बॉम्बेला येऊन संध्या सारना माय गुरु, सो त्यांनी त्यांच्याकडे मी शिकले रेकी लेवल 1 आणि 2, आणि मग स्वतःला सुरू केलं घ्यायला. आणि त्याच्यात असतं की तुम्ही म्हणजे तुम्हाला ॲच्युनमेंट दीक्षा झाली की एक त्याच्यानंतर ओळीने 21 दिवस रेकी घ्यायची. सो सर ओके, नाहीतरी काय झोपूनच होते. सो 21 दिवस रोज स्वतःवर घेतली, यू वोंट बिलीव 60% आय वॉज ओके. मग जेव्हा तसं फील आलं मग असं वाटलं की अरे वा दिस इज वर्किंग. मग जेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळायला लागतो देन यू फील लाईक डुईंग इट. मग परत सुरू केलं, परत 21 दिवस, असे मी कितीतरी 21 दिवस केलं आणि आय वॉज फिट अँड फाईन. मग सेकंड लेवल सुरू केलं की अरे मग मुलींना द्यायला लागले, मग त्यांना पोटदुखी, मग जे डॉक्टरकडे जाणं कमी 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 व्हायला लागलं. काही झालं तरी आम्ही रेकी द्यायचो, म्हणजे ऑफिसमध्ये अरे चेक नाही आला मग रेकी द्या, आणि चेक आला की मग आपणच खुश होतो, किंवा मैत्रिणींना वगैरे नातेवाईकांना सगळ्यांना अशी मी रेकी द्यायला लागली. मग माऊथ टू माऊथ जास्ती झालं की अरे ही रेकी वगैरे काहीतरी करते, आणि मग त्याच्याने बरे होतात. सो केम इन टू एक्झिस्टन्स माय स्कूल आर्ट ऑफ हिलिंग. मी आर्ट ऑफ हिलिंग स्कूल सुरू केली, तोपर्यंत मी म्हणजे ग्रँड मास्टर पण झाले होते, आणि बऱ्याच लोकांना शिकवायला लागले कारण मला खूप छान रिझल्ट मिळालेला. आणि मी प्रत्येक पावलावर म्हणजे दिवसभरात काही झालं इतकं वेळ लागलं होतं रेखीचं मला, की प्रत्येक पावलावर रेकी द्यायची, काय पण झालं की थांब मी रेकी देऊन बघते, काय पण झालं की थांब मी रेकी देऊन बघते. सो ते खूप सक्सेसफुल होत गेलं, आणि असं वाटलं की आत्ता पण मला असं होतं की मी कित्येक वर्षात डॉक्टरकडे नाही गेली, आणि या फिलिंग गुड की अरे छान. हां, आणि जितक्या स्टुडंटना शिकवते त्यांना पण फार, म्हणजे माझ्याकडे टचवर एकही स्टुडंट असा नाही की ज्याला रिझल्ट नाही येते,
त्यामुळे नाहीतर असं होतं ना की नाही तुमचं हे नाही किंवा ते आता तरी मी जसं म्हटलं तुला माझ्या ग्रुपवर आहे मी सगळीकडे आहे हां तर त्यामुळे मला असं झालं की अरे त्यांनी कंप्लेंट करायला हरकत पण एकही नाही त्यामुळे सगळ्यांना खूप छान आणि रेकीमध्ये मिळतोच आता टू बी फ्रँक तुम्ही जर स्वतःला रेग्युलर घेत राहिलात ना नथिंग लाईक इट म्हणजे फिट अँड फाईन हा शब्द आहे ना तो परफेक्ट अवे फ्रॉम हॉस्पिटल अवे फ्रॉम डॉक्टर्स आपोआप होतं.